ऑगस्ट पासून शहरातील डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ही संख्या आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये पावसाने धरलेला जोर आणि पाऊस ओसरल्यानंतर महिन्याच्या शेवटापासून सुरू झालेला उकाळा डासांच्या पैदाशीसाठी चांगलाच पोषक ठरला आहे. ऑक्टोबरमध्ये दुपारी कडक ऊन तर रात्री चक्क थंडी असे तापमानातील चढ उतार वाढले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत शहरातील 393 जणांना डेंग्यू झालेला आहे. यातील निम्मे रुग्ण तर केवळ सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येच सापडले आहेत. ऑगस्टमध्ये 104 जणांना डेंग्यू झाला होता. सप्टेंबरमध्ये ही संख्या 157 इतकी झाली आहे. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या किंवा साठलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्यामुळे पाणी साठून डासांची पैदास झालेली आढळल्यास संबंधितांवर खटले भरण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे.